नमस्कार, मी सुवर्णा, दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 100 कोटीच्या कथित वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे ईडी कार्यालयात हजर झालेले आहेत. देशमुखांचा जबाब नोंदवण्याचं काम सध्या सुरू आहे. देशमुख सध्याही ईडी कार्यालयात आहेत. गेल्या 1.5-2 तासापासून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांचा जबाब नोंदवून घेतला जातो आहे अशी माहिती मिळते आहे. ईडी चौकशीला संपूर्ण सहकार्य करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. ईडीच्या 5 समन्सनंतर देशमुखांनी ईडी कार्यालयात हजेरी लावलेली आहे. वकील इंदरपाल सिंह यांच्यासोबत ते ईडी कार्यालयामध्ये हजर झाले. चौकशीला सहकार्य करण्याकरता हजर झालो असं ते म्हणत आहेत. न्यायालयाचा आदर म्हणून आपण ईडी कार्यालयात दाखल झालो असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आपल्यावर परमवीर सिंग यांनी खोटे आरोप केलेले आहेत. आरोप करणारे परमवीर सिंग मात्र सध्या कुठे आहेत असा सवालही त्यांनी केला. आपल्या कुटुंबियांना त्रास दिला जात असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. गेल्या अनेक महिन्यांपासून देशमुख अज्ञातवासात होते. आज मी स्वतः ईडीच्या ऑफिसमध्ये स्वतः इथे हजर झालेलो आहे. आपल्याला माहीत आहे की मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. ज्या परमवीर सिंगांनी माझ्यावर आरोप केलेत ते परमवीर सिंग आज कुठे आहेत, ज्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये येत आहेत, ज्या बातम्या प्रसारमाध्यमामध्ये येत आहेत, त्यानुसार परमवीर सिंग भारत सोडून पळून गेले परदेशात, अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत. त्याचा जो सहकारी आहे एपीआय सचिन वझे, त्यांनी सुद्धा परमवीर सिंग यांच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केलेत. आज सचिन वझे खुनाच्या आरोपामध्ये तुरुंगात आहेत. सचिन म्हणजे एपीआय याच्या पहिले सुद्धा अनेकदा तुरुंगात होता. मी गृहखात्याचा गृहमंत्री असताना सचिन म्हणजेला सरकारी नोकरीतून काढण्याची प्रक्रिया चालू केली आणि त्याला सरकारी नोकरीतून काढल्यानंतर त्यांनी माझ्यावर आरोप केले. अशा या परमवीर सिंग आणि सचिन म्हणजे सारख्याच्या आरोपावर माझी जी चौकशी होते आहे, माझ्या परिवाराला जो त्रास दिला जात आहे त्याच्याबद्दल मला अतिशय दुःख आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी अधिक बोलूया. अजित, 5 समन्स ईडीकडून बजावली गेली, त्यानंतर अज्ञातवासात असलेले अनिल देशमुख आज ईडी कार्यालयात आलेले आहेत. आपण काय अधिक माहिती द्याल? सुवर्णा, साधारणपणे 3 तास झाले अनिल देशमुख जे आहेत ते ईडी कार्यालयामध्ये चौकशीकरता हजर आलेले आहेत. खरं तर त्यांना 5 समन्स बजावले होते, पण त्या 5 समन्सला त्यांनी कायदेशीररित्या वेगवेगळे पळवाटा काढत त्यांनी उत्तरं दिली होती. पण आज ते अचानक आलेले आहेत, त्यांना कोणताही समन्स नव्हता. त्यांच्या वकिलांनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह माहिती देताना हे स्पष्ट केलेलं आहे की अनिल देशमुख जे आहेत ते स्वतःहून हजर झालेले आहेत. आता या ठिकाणी तपास अधिकारी आहेत, तपास अधिकारी त्यांची 3 तास चौकशी करत आहेत. आपल्याला माहिती आहे की सचिन वाझे असेल, परमवीर सिंग असतील, या दोघांनी त्यांच्यावर ते आरोप केले होते. ज्याच्यानंतर सीबीआयकडे जेव्हा गुन्हा दाखल झाला, सीबीआयने आर्थिक तपास जो आहे म्हणजे पैशांची बेनामी संपत्ती झाली, बेनामी कंपनी उभ्या करून पैशांची देवाणघेवाण झाली होती, त्या सगळ्या गोष्टींची चौकशी करण्याकरता प्रकरण जे आहे ते ईडीकडे सुपूर्द केलं होतं. ईडी चौकशी करत होती. अनिल देशमुख यांचे जे पी आहेत कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे या दोघांना अटक केली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. या दोघांच्या प्रत्येक रिमांडच्या वेळी ईडीनं हीच माहिती दिलेली आहे की हे दोघं अनिल देशमुख यांचे सगळे व्यवहार सांभाळायचे. त्यामध्ये कुंदन शिंदे हा तर श्री साई शिक्षण संस्था ज्या कंपनीवरती मोठे आरोप केले गेले त्या कंपनीचा एक पदसिद्ध सदस्य आहे. तर आणि त्यानंतर आता ईडीच्या त्यानंतर आता अनिल देशमुख यांच्या वकिलांचं म्हणणं असं की काल विशेष सरकारी वकील जे आहेत नुकताच हिअरिंग झाली त्यामध्ये असे म्हटलेत की अनिल देशमुख या प्रकारामध्ये आरोपीच नाही, त्यामुळे तुम्हाला चौकशीला हजर राहायला तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे, हाच एक मुद्दा पकडत ते चौकशीला हजर आलेले आहेत. आता मुळात जर वारंवार त्यांच्या श्री साई शिक्षण संस्था असतील, अनिल देशमुख यांच्या पूर्ण परिवाराचे असतील, वेगवेगळे बँक अकाउंट्स जे आहेत त्याची माहिती, बेनामी संपत्ती कशी पाठवली गेली, कशी हवालामार्फत पैसे पाठवले गेले, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी वारंवार ईडीनं न्यायालयामध्ये दिलेल्या आहेत. मग असं असताना देखील तर अनिल देशमुखचे वकील जे आहेत हा कुठल्या बेसवर दावा करतात की ते या प्रकरणामध्ये आरोपी नाहीत.
कायदेशीर जबाब बघितलं तर कागदपत्री बघितलं तर अनिल देशमुख हे या प्रकरणामध्ये ऑन रेकॉर्ड आरोपी नाहीयेत, पण सगळे आरोप हे त्यांच्यावरच आहेत, सगळे आरोप त्यांच्या दिशेनेच आहेत। तपास मध्ये देखील आपल्याला माहिती आहे की धाडी देखील अनिल देशमुख यांच्यावरती पडल्या होत्या। मग असं असेल तर मग धाडी कुठल्या पार्श्वभूमीवरती पडल्या? ईडीपासून लांब का पळवत? म्हणजे अजित, सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर एका बाजूला 100 कोटी वसुली प्रकरणामध्ये ईडीकडून होत असलेली चौकशी, दुसरा महत्त्वाचा मुद्दा की क्लीन चिट संदर्भात, म्हणजे क्लीन चिटच्या अहवालामध्ये फेरफार, हा एक मुद्दा, त्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे। आणि अजून एक तिसरा मुद्दा जो अनिल देशमुख आज बोलताना म्हणाले की ज्यांनी माझ्यावर आरोप केले, परमवीर सिंग, ते सध्या कुठे आहेत, अशा तीन मुद्द्यांवर मला वाटतं या हे सगळं प्रकरण सध्या सुरू आहे किंवा त्याची प्रक्रिया या तीन मुद्द्यांवर आहे। अगदी बरोबर, ही जी प्रक्रिया आता सुरू आहे, म्हणजे तर अनिल देशमुख यांनी हजर राहण्याच्या आधी जो इंटरव्ह्यू दिला त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की माझा आरोप करणारे परमवीर सिंग कुठे आहेत। मध्यंतरी चर्चा होती की ते परदेशात गेले, परत नंतर मुंबई पोलिसांनी हा खुलासा केला की ते महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आहेत असं कळतंय, त्यांना नोटीस बजावलेली आहे की चौकशी आले नाहीयेत। नंतर त्यांच्या विरोधामध्ये ठाणे न्यायालयानं आता अजामीनपत्र वॉरंट इश्यू केलेलं आहे, त्यामुळे एक प्रकारे ज्या पद्धतीनं परमवीर सिंग हे धावपळ करत आहेत, हे तपास जी यंत्रणा त्यांच्यातून लांब पळत आहेत। तसंच 5 वेळा समन्स करून देखील अनिल देशमुख तपास यंत्रणेसमोर हजर राहिले नव्हते, ते आज हजर राहिलेले आहेत आणि त्यांनी हा प्रश्न उपस्थित करणं साहजिकच आहे, कारण की परमवीर सिंग यांच्या आरोपानंतर हे सगळं प्रकरण सुरू झालं, हा सगळा गदारोळ त्यामुळे माजला गेलेला आहे आणि तिथून त्या सगळ्या एका पत्रामुळे आज हे सगळं चित्र जे ते उभं राहिलेलं आहे। आणि याचमुळे अनिल देशमुखांनी वारंवार परमवीर सिंग हे कुठे आहेत, महाविकास आघाडीचे जे लोक आहेत त्यांनी ते वारंवार म्हणतात की परमवीर सिंग कुठे आहेत, यामुळे आता हेच मुद्दे पकडत जे आहेत अनिल देशमुख आता ईडी चौकशीला आलेले आहेत की माझ्यावर ज्यांनी आरोप केले तेच फरार आहेत, मग माझी कुठली चौकशी तुम्ही करताय? नक्की अजित, धन्यवाद, आपण सविस्तर या सगळ्याविषयीची माहिती दिली, त्याबद्दल अधिक आढावा या सगळ्याविषयीचा आमचे प्रतिनिधी अजित मांढरे देत होते। अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात दाखल झाले त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्या बघणार आहोत। त्यांनी प्रयत्न केले, त्यांना ज्या ज्या नोटीस आल्या त्याला प्रतिवाद करण्यासाठी ते वेगवेगळ्या कोर्टामध्ये गेले, परंतु एकूण असं दिसतं की कोर्टाचं म्हणणं असं आहे की त्यांनी दाखल व्हावं आणि ईडीच्या समोर जे आहे आपली बाजू मांडावी त्यासाठी ते दाखल झाले असते। अनिल देशमुख आता ईडी कार्यालयामध्ये हजर झाले, ठीक आहे ना, आतापर्यंत का हजर झाले नाही हा प्रश्न, आता का झाले प्रश्न, आणि ईडीचा मी काय अधिकारी नाही, आता ईडी काय करायचं त्यांचं ठरवेल। आखिरकार अनिल देशमुख को ईडी के दफ्तर आना पड़ा, आए स्वयं की गाड़ी में बैठकर अब वापस तो ईडी की पुलिस कस्टडी में ही रवानगी होगी। 100 करोड़ का हिसाब देने के लिए 100 दिन तो ईडी कस्टडी में रहना ही पड़ेगा, जेल में जाना ही पड़ेगा। दरम्यान भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अनिल देशमुख यांना टोला लगावला, कोर्टाकडून दिलासा मिळणार नसल्याचं लक्षात आल्यामुळे त्यांनी ईडीच्या कोर्टात हजेरी लावली असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले। अनिल देशमुखांच्या लक्षात आलं की कोर्टातून सुद्धा आपल्याला या संदर्भामध्ये अटकपूर्ण जामीन मिळू शकत नाही। दुसरा मुद्दा यामध्ये संपत्ती जी आहे या संपत्तीवर टाच येत आहे। आणि तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ज्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये मी लक्ष वेधू इच्छितो की सचिन वाझे हा आता महाराष्ट्राच्या SIT सुपूर्द झाला आहे। कदाचित अनिल देशमुखांना असं वाटलं असेल की आता सचिन वाझे आपण सांगू त्या पद्धतीने SIT त्याच्याकडून वदवून घेऊ आणि म्हणून आता मी जर ED च्या समोर गेलो तर आता धोका नाही हे असण्याची शक्यता आहे। मी असं म्हणणार नाही हेच आहे, असं असण्याची सुद्धा शक्यता आहे। आता बातमी बघणार आहोत नवाब मलिकानी आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांची। नवाब मलिकानी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ड्रग्ज प्रकरणी गंभीर आरोप केलेले आहेत। भाजप आणि फडणवीसांचे ड्रग्ज तस्करांशी संबंध असल्याचा आरोप मलिकानी केलाय। तर अमृता फडणवीस यांनी गायलेल्या गाण्याला ड्रग तस्कर जयदीप राणानं फंडिंग केलं असं मलिक पुढे म्हणताय। इतकंच नाही तर नीरज गुंडे हे फडणवीस सरकारमधील वसुली करणारे दुसरे सचिन वाझे होते असा आरोपही मलिकांनी केलाय। मलिकांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय। मलिक यांनी लवंगी फटाका लावलाय, आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडेन असा इशारा फडणवीसांनी दिला।
मलिक यांच्या अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांचे पुरावे मी पाठवणार असल्याचं त्यांनी म्हटलं. जयदीप राणा जेल में बंद है, जो दिल्ली का केस है 8/40 DZU 2020 का. मेरी जानकारी है कि एक सुनवाई में उसे कोर्ट में हाजिर नहीं किया गया, जिसमें दिल्ली के NCB के जोनल यूनिट ने कहा कि वो जेल में है और जानकारी ऐसी है कि वे साबरमती जेल में हैं. ड्रग ट्रैफिकिंग के केस में गिरफ्तारी हुई है, लेकिन उनके रिश्ते महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी से भी हैं. आपको बता दें, नवाब मलिक यांनी दिवाळीच्या दिवशी लवंगी फटाका लावलाय. आता नवाब मलिक यांनी लक्षात ठेवावं, दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडेन. याचं कारण असं आहे की मी काचेच्या घरात राहत नाही. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत अशा लोकांनी माझ्याशी बोलू नये आणि ड्रग संदर्भातही बोलू नये. त्यामुळे दिवाळी संपण्याची वाट बघा. आता त्यांनी सुरुवात केली आहे, त्यामुळे आता याला अंतापर्यंत तर न्यावंच लागेल. एका कारोबारी है, ड्रग पेडलर है. एक टी सीरीज ने जो गाना रिलीज किया था, जिसमें अमृता फडणवीस जी ने गाना गाया था, अभिनय किया था, देवेंद्र जी ने भी अभिनय किया था, उस समय के जो महाराष्ट्र के फिनांस मिनिस्टर थे, मुंगंटीवार साहब ने भी उसमें अभिनय करने का काम किया था. ये कह देना कि हमसे कब मिले हम नहीं जानते, फिर बचाव करेंगे, कि मुझे मालूम नहीं था ये कौन आदमी फाइनेंशियल हेड बन गया. लेकिन देवेंद्र जी के जयदीप राणा के रिश्ते बहुत घनिष्ठ थे. दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आव नवाब मलिक आणतायत. ते कोणत्या मानसिकतेत आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तरी देखील जो फोटो त्यांनी या ठिकाणी ट्विट केलेला आहे, कालच रिव्हर मार्चच्या लोकांनी त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलं की आमच्या क्रिएटिव्ह टीमने हायर केलेला हा व्यक्ती होता. 4 वर्षापूर्वीचा फोटो आहे, तो आज सापडलेला आहे. या संदर्भात अतिशय स्पष्टपणे रिव्हर मार्चवाल्यांनीच स्पष्ट केलेलं आहे की त्यांच्या कुठल्याही फायनान्सेसचा त्याचा संबंध नाही आहे, तो हायर्ड माणूस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे जे काही त्या ठिकाणी लोक आले होते किंवा ज्यांनी फोटो काढला, हे रिव्हर मार्चवाल्यांसोबत आलेले लोक होते. त्यामुळे त्यांचा आणि आमचा किंवा माझ्या पत्नीचा कुठलाही दुरान्वयानेही संबंध नाही. देवेंद्र फडणवीस का एक वजह इसी शहर में रहता है, नीरज गुंडे, जिसको पूरी तरह से पिछली सरकार में मुख्यमंत्री निवास में एक्सेस था, मुख्यमंत्री कार्यालय में एक्सेस था, सारे अधिकारियों के चैम्बर में एक्सेस था, सारे पुलिस के ट्रांसफर वो तय करता था, ब्यूरोक्रेसी के ट्रांसफर वो तय करता था, और पूरी तरह से उगाही उसी के जरिए महाराष्ट्र में की जाती थी. और देवेंद्र जी जब भी नई मुंबई की तरफ, पुणे की तरफ प्रस्थान करते थे, तो शाम में उनके घर में हाजिरी लगती थी और लगातार नीरज गुंडे के घर पर वो बैठते थे, और वहीं से सारा देवेंद्र जी का माया जाल चलता था. नीरज गुंडे आमचे संबंधित आहेतच, 100% आहेत, काही डिनाईज करण्याचं कारण नाही आहे. पण जरा एकदा मुख्यमंत्र्यांना विचारलं असतं तर त्यांच्या लक्षात आलं असतं. मी जेवढे वेळा
नीरज गुंडेंच्या घरी गेलो त्यापेक्षा जास्त वेळा मुख्यमंत्री मागच्या काळात त्यांच्या घरी गेलेले आहेत, किंवा मी जेवढ्या वेळा मातोश्रीवर गेलो त्यापेक्षा जास्त वेळा नीरज गुंडे मातोश्रीवर गेलेले आहेत, आणि कदाचित मला असं वाटतं की माझ्या आधीपासूनचे त्यांचे संबंध हे माननीय मुख्यमंत्र्यांशी आहेत. पण नवाब मलिकांजवळ पुरावा असेल तर त्यांनी द्यावा ना, काय अडचण आहे? काहीच अडचण नाही आहे. वाझे पाण्याची सवय तुम्हाला आहे, आम्हाला नाही आहे. आम्हाला गरजही पडत नाही. दुपारच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू अजून काही महत्त्वाच्या घडामोडींसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये अपडेट घेऊया. न्यूज 18 लोकमतच्या स्टिंग ऑपरेशन संदर्भात, अर्थात बायोडिझेल संदर्भातलं हे स्टिंग ऑपरेशन होतं. न्यूज 18 लोकमतच्या दणक्यानंतर राज्यभर आता अनधिकृत बायोडिझेल पंपांवर छापे मारले जात आहेत. नाशिक जिल्ह्यात ग्रामीण पोलीस दलानं 5 ते 6 ठिकाणी छापे मारलेले आहेत. या कारवाईत 6,000 अधिक लिटर बायोडिझेल जप्त करण्यात आलंय. हे बायोडिझेल आहे का केमिकल मिश्रित डिझेल आहे याचा आता तपास होईलच. मात्र 7 ते 8 आरोपींना अटकही झालेली आहे. तसंच एक फिरता बायोडिझेल पंप देखील आढळलेला आहे. याविषयी नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक सचिन पाटील यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळी यांनी. बायोडिझेलच्या नावाखाली सुरू असलेलं राज्यातलं सर्वात मोठं रॅकेट न्यूज 18 लोकमतने उघडकीस आणलं. आणि या प्रकरणानंतर आता राज्यभर पोलिसांकडनं धाडसत्र केलं जात आहे. नाशिकमध्ये देखील नाशिक ग्रामीण पोलिसांनी नाशिक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये धाडसत्र करून तब्बल 2 ते 2,500 लिटर बायोडिझेल जे आहे ते जप्त केलेलं आहे. आणि ही कारवाई ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी केली ते नाशिक जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील आपल्यासोबत आहे. सर, सर्वप्रथम आपलं अभिनंदन की आपण इतक्या मोठ्या प्रमाणात ही कारवाई केलेली आहे. नेमकी ही कारवाई कशा प्रकारे करण्यात आली आणि किती बायोडिझेल आपल्याकडनं आत्तापर्यंत जप्त करण्यात आलेलं आहे? नाशिक ग्रामीणमध्ये याच्यापूर्वी देखील आपण बायोडिझेलच्या संदर्भाने वेगवेगळ्या कारवाई केलेल्या आहेत. त्याच्यात एका ठिकाणी आपण पेट्रोल जशा प्रकार चालू होता तसे अंडरग्राऊंड 20,000 लिटरच्या टाका ज्या होत्या त्याचा पण आपण एक कारवाई केलेली होती. काल SP ग्रामीण माझे जे पथक आहे त्याच्या अंडर आपण 2 कारवाई केली. त्याचबरोबर माननीय DIG साहेब जे आहेत त्यांच्या पथकाच्या अंडर आपण एक कारवाई केलेली आहे. माझ्या पथकांनी एक पवारवाडी हद्दीमध्ये एका ठिकाणी जिथे बायो डिझेल साठवलं गेलं होतं आणि जिथून एक युनिटच्या मार्फत डिस्पेन्सेशन युनिटच्या मार्फत ते विकलं जात होतं तिथे कारवाई करून तिथे आपण साधारण 2,200 लिटर बायोडिझेल जप्त केलेलं आहे. त्याचबरोबर इतर इक्विपमेंट्स वगैरे सगळे पकडून यामध्ये आपण 4 आरोपींना अटक केलेली आहे. माननीय DIG साहेब यांच्या पथकांच्या मार्फत चांदवड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक ट्रकमध्ये टँकरची फॅसिलिटी करून त्याच्या मार्फतीने बायोडिझेलचं डिस्पेन्सेशनचा प्रकार चालला होता. त्याच्या संदर्भाने त्या ट्रकच्या मागे जो टँक म्हणजे ट्रक हा नॉर्मल ट्रक असून त्याला तडपादरी वगैरे टाकून त्याच्या आत टँकरचे इक्विपमेंट सर्व बसवले गेले होते. तो साधारण एक 2,200 लिटरच्या आसपासचा तो कॅपॅसिटीचा ते आहे टँकर. तिथे देखील आपण डिस्पेन्सेशन युनिट जे आहे ते पोलिसांनी जप्त केलेलं. त्याचबरोबर चांदवडमध्ये आपल्याला एका ठिकाणी माहिती मिळाली होती की एका ठिकाणी बायोडिझेल स्टोअर्ड आहे. तिथे आपण चेक केलेलं असता जे साहित्य वगैरे होतं ते आपण तिथून जप्त केलेलं आहे. न्यूज 18 लोकमतने हा सर्व प्रकार प्रकोष होतात आणला आणि त्यानंतर आता राज्यभर ह्या सगळ्या कारवाया केल्या जात आहेत. आणखी देखील नाशिक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये या ग्रामीण पोलिसांची पथकं जी आहे ती या बायोडिझेल पंपांचा शोध घेते. त्याचबरोबर हे डिझेल नेमकं या लोकांना कोण पुरवतं याचा देखील शोध आता पोलिसांकडनं घेतला जातोय. 6 ते 7 आरोपी आतापर्यंत अटक करण्यात आलेले आहे आणि याच आरोपींकडनं हे डिझेल नेमकं कुठून येत होतं, हे डिझेल नेमकं काय प्रकार आहे याचा संपूर्ण तपास जो आहे तो आता पोलिसांकडनं केला जाणार आहे. एकूणच आपण बघतोय राज्यामध्ये आता हे धाडसत्र जे आहे ते मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. पण तरी पुन्हा एकदा जे माफिया आहेत जे हे बायोडिझेल विकतायत किंवा जे अनधिकृतपणे या बायोडिझेलची विक्री करतायत, इंडस्ट्रीयल ऑइल त्या माध्यमातून विकतायत, या सगळ्यांवर तर कारवाई व्हावी. पण याच्या पुढे जाऊन जे बडे मासे आहेत त्यांच्यावर सुद्धा या कारवाई व्हायला हवी. न्यूज 18 लोकमतनं अनधिकृतपणे विक्री होणाऱ्या बायोडिझेलचा काळाबाजार समोर आणला. जळगाव जिल्ह्यात सुद्धा अनधिकृतपणे बायोडिझेल संदर्भात 3 मोठे गुन्हे दाखल झालेत. अनधिकृतरित्या बायोडिझेलची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली असल्याचं जिल्हाधिकारी अभिजित राऊत म्हणाले.
बायोडिझेल विक्रीच्या संदर्भात शासनाच्या धोरणानुसार परवानगी घेणे हे आवश्यक आहे आणि त्या विषयी जर का कोणी अनधिकृतरित्या बायोडिझेलची विक्री करत असेल किंवा बायोडिझेलच्या नावाखाली भेसळ करून विक्री करत असेल तर ते निश्चितपणे कार्यवाहीसाठी पात्र आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये 3 मोठे गुन्हे या संदर्भात दाखल झाले आहेत. तर पुण्याच्या ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी पुण्यात बायोडिझेलची काय परिस्थिती आहे हेही सांगितलं. काल जे स्टिंग ऑपरेशन केलं त्याला राज्य शासनाने अतिशय गांभीर्याने घेतलेलं आहे. आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पण आम्हाला त्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. अशा प्रकारचे गैरप्रकार होणार नाही त्याची आम्ही दक्षता घेतो आहे. तशी प्रत्येक प्रभारी अधिकाऱ्यांना आम्ही माहिती दिलेली आहे. आमच्याकडे कुठलंही बायोडिझेलचा आतापर्यंत केस नाही, पण डिझेल चोरीचे यावर्षी 17 गुन्हे दाखल आहेत आणि त्यामध्ये आरोपीसुद्धा अटक झालेले आहेत. पण निश्चितपणे अशा प्रकारचे गैरप्रकार कुठे होत असतील तर निश्चितपणे पोलिसांतर्फे त्यांच्यावर कारवाई केली. किती नेमका या सगळ्या माध्यमातून महसूल चोरला जातो आहे, महसूलाची चोरी होते आहे हे सुद्धा प्रकर्षाने समोर यायला हवं. म्हणजे किती कोटींचा हा घोटाळा आहे हे सगळ्यांसमोर येईल. पुढच्या बातमीकडे वळणार आहोत. भारताचा स्वदेशी शॉर्ट व्हिडिओ शेअरिंग ॲप चिंगारीनं क्रिप्टो सोशल टोकन गारीसोबत क्रिप्टो करन्सी बाजारात धमाकेदार पदार्पण केलं आहे. सुपरस्टार सलमान खान चिंगारीचा ब्रँड अँबेसिडर आहे. चिंगारी ॲप भारतात लोकप्रिय होत असून त्यानं सोशल मीडिया कॅटेगरीमध्ये बेस्ट ॲपचा पुरस्कार जिंकलेला आहे. चिंगारी ॲप फक्त कंटेंट क्रिएटरमुळेच नाही तर दर्शक, ॲडव्हर्टायझर आणि डेव्हलपर्स यांच्यामुळे सफल बनलाय. गारीचा वापर भविष्यात इन ॲप करन्सीसोबतच गव्हर्नन्स टोकन म्हणूनही होऊ शकतो. याबाबत अधिक जाणून घेऊया प्रियंकाकडून. ट्वेंटी में वोकल फॉर लोकल कैंपेन स्टार्ट हुआ था. इसके अंदर हम क्रिएटर्स ने देसी ऐप्स को सपोर्ट करने के लिए वीडियोस बनाए थे. अब इसकी वजह से ऐप्स तो पॉपुलर हो गए लेकिन हम क्रिएटर्स को बहुत ही एवरेज फ़ायदा हुआ. चिंगारी इज़ द ओनली प्लेटफॉर्म जो हम क्रिएटर्स के लिए एक नया प्रोग्राम लेकर आया है, वो भी मोनिटाइजेशन जैसी इंपॉर्टेंट चीज़ को लेकर. अब गारी टोकन्स की वजह से हमें गवर्नेंस पावर तो मिल ही रही है, तो हम जितना अच्छा कंटेंट बनाएंगे हमें उतना सीधा फायदा होगा. और अगर हमारा कंटेंट वायरल होता है तो फायदा उतना ही ज्यादा होगा. या सगळ्या घडामोडींसह या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.